पालघर मध्ये वीटभट्टीवर काम करण्यासाठी आगाऊ रक्कम घेऊनही कामावर न गेल्याचा राग मनात धरून डोक्यात कोयत्याने वार करून एकाचा खून केल्या प्रकरणी आरोपीस अवघ्या 2 तासात अटक करण्यात वाडा पोलिसांना यश आलंय. मयत आकाश मांजे याने भिवंडी येथील एका वीट उत्पादकाकडून आरोपी प्रल्हाद गावी त्याच्या हस्ते 15,000 रुपये बयाना घेतले होते. मात्र तो तिथे कामाला न जाता त्याने दुसरीकडील काम स्वीकारले होते. याचा मनात राग धरून मयत हा गौरपूर येथे त्याच्या सासूरवाडीला लग्न कार्यासाठी आला असता मंगळवारी रात्रीच्या सुमारास त्याचा पाठलाग केला आणि तेथील गणेश मंदिराजवळ त्याला गाठून त्याच्या डोक्यामध्ये कोयत्याने घाव घालून त्याला ठार मारण्यात आलं. बुधवारी सकाळी पोलीस पाटील यांच्याकडून खबर मिळताच पोलीस निरीक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली. चौकशीअंती आरोपी गौरपूर येथील डोंगरावर लपला असल्याची माहिती मिळाल्याने अवघ्या 2 तासातच आरोपीला गुन्ह्यात वापरलेल्या हत्यारासह अटक करण्यात आली. अधिक तपास पोलीस करत आहेत. त्या मृतदेहाबाबत त्यावर अशी माहिती मिळाली की हा मयत त्याचं नाव आकाश चंदन माजे, वय 22 वर्ष, राहण्याचं ठिकाण खालीम तालुका भिवंडी या ठिकाणचा तो रहिवासी असून त्यांनी गौरापूर येथील एका मुलीशी त्याचं लग्न झालेलं आहे. त्या मुलीचं नाव निर्मला आकाश मांजे. हे 4 तारखेला लग्नासाठी गौरापूर येथे आले असता त्याच गावात राहणारा इसम नामे प्रल्हाद श्रीपद गावित याच्या हा वीटभट्टीला लेबरचं सप्लायचं काम करतो. परंतु प्रल्हाद श्रीपद गावित जो आरोपी आहे त्यांनी मयताला 15,000 रुपये उचल कामासाठी दिले होते. परंतु मयत जो आहे त्यांनी त्या कामात न जाता दुसरीकडे काम पकडले याचा राग त्याच्या मनामध्ये पक्का होता. आज रोजी तो गौरापूर येथे रात्री लग्नाच्या येता आला असताना लग्नाचा कार्यक्रम चालू असताना त्याने त्याला लग्नातून बोल बोलून बाहेर नेले आणि त्याच्याकडे असणाऱ्या हत्याराने त्याच्या डोक्यात वार करून त्याची हत्या केली. आरोपीचं नाव आम्हाला मिळताच आम्ही गौरापूर येथील जे डोंगर परिसर आहे त्या ठिकाणी आदिवासी बांधव पाड्यामध्ये राहतात त्या पाड्यावर आम्ही जवळजवळ 2.5 तास त्या डोंगरवर आम्ही जाऊन आरोपीला त्याच्या घरातून तात्काळ हत्यारासह अटक केलेला आहे आणि आरोपीला गुन्हा राष्ट्र क्रमांक 152/19 अंडर सेक्शन 302 IPC अटक केलेली आहे. गुन्ह्याचा तपास मी स्वतः पोलीस डायरेक्टर शिंदे आम्ही करत आहोत. आणखी गुन्ह्याच्या तपासामध्ये काय निष्पन्न झाल्यानंतर पुढील योग्य ती कारवाई करत आहोत. आमचा तपास चालू आहे. वीटभट्टीवर काम करण्यासाठी प्रकाश मांजे यांनी प्रल्हाद गावितकडून 15,000 रुपये आगाऊ रक्कम घेतली होती. परंतु कामावर न जाता दुसऱ्या ठिकाणी कामावर गेल्यामुळे हा राग मनात आला आणि गावित यांनी याची हत्या करून टाकली. पोलिसांनी 2 तासात आरोपींना अटक केली आहे. आशा शेख, MKN वाडा.